नमस्कार मंडळी. जर तुम्हाला कोणी विचारलं जगातल्या कोणत्या प्राण्याला तुम्ही सगळ्यात जास्त घाबरता, तर बहुतांश जणांचं उत्तर कदाचित साप असेल. एवढंच काय, साप सुद्धा सगळ्यात जास्त माणसांनाच घाबरतो. तर चला आज आपण अशाच काही सापाच्या फॅक्ट्स बद्दल जाणून घेऊयात. पण मंडळी, त्यापूर्वी मी आपल्या या चॅनलवर वेगवेगळ्या विषयावर माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन येत असते. हे व्हिडिओज पाहण्याकरता आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून न विसरता बेल आयकनवर नक्की क्लिक करा. तर चला सुरुवात करूयात. जगभरात 3000 अधिक सापांच्या प्रजाती आहेत. त्यातील जवळपास 750 जाती विषारी आहेत. भारतात तर 350 जाती आढळतात. त्यातील 69 जाती विषारी आहेत. ब्लॅक मांबा हा जगातील सर्वात जलद साप आहे. तरी सुद्धा तो शिकारला न थांबता 10 ते 12 वेळा सर्पदंश करतो, जेव्हा की इतर साप कोणाला चावल्यानंतर लगेच पळून जातात. जगातील सगळ्यात विषारी साप इनलँड टायपान आहे. आणि भारतातील सगळ्यात विषारी साप किंग कोब्रा, जो की हत्तीला पण संपवू शकतो. साप हा एकटा असा प्राणी आहे जो जगभरात आढळतो, अगदी पाण्यात, जमिनीवर, झाडावर, थंड व गरम प्रदेशात सुद्धा. पण तरी सुद्धा जगात 5 अशी ठिकाणे आहेत जिथे सापाची एकही प्रजाती आढळत नाही. ती म्हणजे अंटार्क्टिका, आइसलँड, आयलँड, ग्रीनलँड आणि न्यूझीलँड. सापाला पाय असतात का? तर सापाला पूर्वी पाय होते, पण साप हा सरपटणारा प्राणी, तसेच बिळात राहणारा, त्यामुळे त्याला पायाची गरज नसायची. काळानुसार त्याचे पाय लुप्त झाले. साप 10 कोटी वर्षापूर्वीपासून अस्तित्वात आहे, म्हणजेच डायनासोरसच्या जमान्यातले बोलायला हरकत नाही. त्याचा विकास सरड्यापासून पुढे सापात झालेला असावा असं वैज्ञानिकांचं मत आहे. जगातील सर्वात लांब साप हा रॅटिक्युलेटेड पायथॉन आहे. याची लांबी जवळपास 6.25 मीटर एवढी होऊ शकते. ग्रीन अनाकोंडा हा जगातील सर्वात जड साप होता. त्याचे वजन 227 किलोग्राम तर लांबी 8.43 मीटर एवढी होती. जगातील सर्वात लहान साप बार्बाडोस थ्रेड स्नेक, याची लांबी जास्तीत जास्त 10.4 सेंटीमीटर एवढीच असू शकते. नैसर्गिक परिस्थितीत साप 25 ते 30 वर्ष जगतात, अजगर 20 वर्ष, तर पाळीव साप 5 ते 6 वर्ष. इथे एकता कपूरची 100 वर्षाच्या सापाची थिअरी कुठून येते खरंच कळत नाही. इच्छाधारी नाग, नागमणी, आणखीनही बऱ्याच गोष्टी. तरी सुद्धा बॉल पायथॉन हा 62 वर्षीय साप सेंट लुईस झू या ठिकाणी अस्तित्वात होता. शेतकऱ्यांचा मित्र साप, तो कसा? सुमारे 27% धान्य उंदीर खातात, त्याची नासाडी करतात. तर धामण एका वर्षात 250 उंदीर खाते. आफ्रिकेत तर उसाचे मळेवाले चक्क अजगर पाळतात, त्यामुळे उसाच्या पिकाचे रक्षण होते. चीन, म्यानमार, ऑस्ट्रेलिया येथे सापाचा अन्न म्हणून वापर करतात. औषधे बनवण्याकरता सापाच्या विषाचा वापर होतो. प्रतिविष तयार करण्यासाठी सुद्धा सापाच्या विषाचा वापर करतात. तुम्हाला माहित आहे का, सापाच्या काही प्रजाती उडू पण शकतात? तर फ्लाइंग स्नेक हे साऊथ एशिया, साऊथर्न मोस्ट चायना, इंडिया, श्रीलंका येथे आढळतात. हे साप 4 फीट लांब तर 330 फीट उडू शकतात. पण खर तर ते साप न उडता एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाणं, याला ग्लाइड असं म्हणतात. सापाबद्दल आणखीन एक आश्चर्य, साप त्याच्या जिभेचा वापर नाकासारखा करतो. टोकदार जीभ बाहेर काढून ते शिकारचा वास घेतो. जगातील 70% साप अंडी देतात, तर 30% साप हे लहान सापांना जन्म देतात. सापाविषयी सांगितलेले हे फॅक्ट तुम्हाला कसे वाटले? हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त जणांसोबत शेअर करा. आपल्या या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन साठी बेल आयकनवर नक्की क्लिक करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.